दोन्ही भावळेचे जे संघ आहेत त्यांना पराभूत करावं लागणार आहे परंतु तो फायनलचा सध्या ते विचार करणार नाहीत सध्या ते विचार करतील या सेमी फायनल साबण्याचा या मॅच मध्ये कशा प्रकारे चांगला खेळ करता येईल मोठी मॅच सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेचे आयोजक मान्य श्री बाळाराम मेहेर साहेब आणि मेहेर इलेव्हन क्रिकेट संघ बापगाव यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत तर सामन्याला सुरुवात सलामीची जोडी मैदानात तुरत त्वरित पाठवायची आहे विनंती असेल माउली स्पोर्ट्सला जशी सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोनवर तुम्ही आवाज ऐकणार आहात ज्यांचा पहिल्या सामन्यापासून या स्पर्धेमध्ये तुम्ही आवाज ऐकत आलेले आहात अतिशय दमदार भारदस्त आवाज माझे सहकारी समालोचक राहुल भोईर थँक यू थँक यू सो मच सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा गुड इव्हिनिंग सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल दोन भावाले टीम आहेत या बघतो आपण स्पर्धेमध्ये आणि एक आहे माऊली स्पोर्ट्स आमने म्हणजे ही चांगली लढत चांगला संघर्ष होईल सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की कोणी गैरवतणूक करू नका आपल्याच असोसिएशनचे सर्वच्या सर्व संघ आहेत संघ जिंकेल एक कोणीतरी चॅम्पियन होणारच आहे मात्र सर्वांना ट्रॉफ्यास मिळतील हे देखील कन्फर्म आहे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण दरम्यान बॅलन्स ठेवला आहे तो आपण नंतर देणार आहोत आमचे स्कोरर ते लिहून ठेवतीलच अरुण आहेत आपण पुढच्या मॅचला ते देऊया गेम प्ले सेमी फायनल क्रमांक दोन सूरज केने पहिला शेंडू या दरम्यान भरपूर चांगला तेवढी चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मी ते दोन सलामीवीर फलंदाज आलेत मैदानाच्या मध्ये किरण आणि सागर सूरजचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतोय आणि सूर्यदेव देखील सकाळपासून बघतो आपल्याला प्रकाश त्याचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो लकलगत लक त्याच्या प्रकाशामध्ये आज थोडीशी आपल्याला नक्कीच उष्णता कमी जाणवली फुलटॉश फटक्या हवेत खेळले तिथे फिल्डर उपस्थित आहेत भावाळे संघ खेळतोय चूक होणार नाहीये पहिला मोठा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजबाद सत्यम नवीन फलंदाज आलेत मैदाना मध्ये पहिला विकेटचं बदन पहिला धक्का लागत असताना माऊली स्पोर्ट्स आमने संघाला आज अक्षरशः दिवस गाजवला माऊली स्पोर्ट्स आमने टीमनं स्वामी समर्थ सोनाले संघानं तर इथनं कुठला संघ असेल ग्रँड मध्ये मेगा फायनलमध्ये ओभर द विकेटनं चांगला शेंडू आपल्याला पाहायला मिळतो फुलर लेन्सा होता अक्षरशः थांबून ठेवले फलंदाजाला आणि सूरज एक मोठा खेळाडू आहे सातत्यानं आपण बघतोय त्याची उल्लेखनीय कामगिरी आपल्याला प्रत्येकी टुर्नामेंटमध्ये मध्ये प्रत्येकी स्पर्धेमध्ये पाहायला मिळत्या शंभर टक्के कमिटमेंट देण्यासाठी तो सज्ज असतो रेडी असतो आणि एक स्मार्ट खेळाडू आहे संघाची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते दोन वरती सत्यमालेत नवीन फलंदाज मैदान मैदाना शाहत मध्ये सागर बाटमधून दोन दावा आल्यात आणि संघाच्या धावसंख्या आपल्याला दोन वरती पाहायला ओवर द विकेट फुल करण्याचा प्रयत्न आपण फुलचा फटका डीप मध्ये तिथे फिल्डर उपस्थित आहेत खरा फिल्डिंग इतना अजून काय दावा मिळतील सुखीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत्या तोपर्यंत मिळणार आहेत या दोन दो दावा आणि या दोन दावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन पुढे पुढे या धावपालक आपल्याला पाहायला मिळतो चार वरती चार धावा स्कोर बोर्ड वरती आहेत षटक क्रमांक आपल्याला पहिलं या दरम्यान सुरतच पाहायला मिळतो तीन वरची हिमाचे उप उपांत फेरी दुसरी आपल्याला पाहायला मिळत्या दरम्यान लिडिंग एज आहे अजून एक विकेट इथन येऊ शकेल ते झालं फलंदाज आले आहेत बा दुसरा धाका लागत असताना मैदानाच्या आतमध्ये माऊली स्पोर्ट्स आमने टीमला खेळाडू बाद तर नवीन फलंदाज मैदाना शहात मध्ये नवना सागर अजूनही मैदाना शह मध्ये आहे त्याला माहिती आहे मॅच भरपूर महत्वाची आहे चांगला खेळ करावा लागेल समोर भावाले संघ आहे त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना मिनिमम तीस प्लस दावा बनवणं गरजेचं असेल आणि प्रयत्न आता मात्र सुरू झालेत या स्पर्धेच्या माध्यमातून अगोदरच खेळले फलंदाज चिंडवणे बाडचा कुठलाही संपर्क नाहीये अम्पायरचा इशारा आहे बॉल एक आणि एकाच्या मदतीनं दाव संख्या एक न पुढे जाते धावपालक आपल्याला पाच या धावपालकावरती पाहायला मिळतोय गुरुनाथ मेहर या स्पर्धेचे आयोजक बाजाराम मेहर या स्पर्धेचे आयोजक यांचं शुभागमन झाले आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून ओवर द विकेट एक आगा वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न रूम दरम्यान दिला होता दावचीची संधी मात्र ती गमावली आहे गमावली आहे संधी आता इथे संधीचं सोनं करावं लागेल एक एक मोमेंट खूप महत्वाची आहे एक एक क्षण खूप महत्वाचा आहे इथे आपण बघतो सकाळपासून मेहनत केली आहे आजच्या दिवसामध्ये माऊली स्पोर्ट्स आमने टीमनं कालच्या दिवसामध्ये पूर्ण सकाळपासून खूप चांगला केस झाला होता जय बजरंग भावाळे संघाचा चांगली मॅच पाहायला मिळेल पहिल्या षटकाचा केस संपला मात्र पहिलं षटक पूर्णपणे राहिला आहे सूरज किनेच्या नावावरती ज्यांना प्रतिम गोलंदाजी केली एक विकेट या षटकामध्ये घेतला आणि फक्त आणि फक्त दोन विकेट त्यांनी घेतल्या माफ करा आणि सहा दावा त्यांनी खर्च केल्या या पहिल्या ओव्हरमध्ये तर चला भावाळे संघ प्लीज नंबर विनंती आहे टीम मिटिंग नकोय टीम मिटिंगसाठी आपल्याकडे वेळ नाही आहे तो मला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि या सामन्याला करायची सुरुवात एकूण चाळीस संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळले आणि अप्रतिम या आपल्याला स्पर्धा पाहायला भेटली ओमसाह्य अंमलवणार या असोसिएशनच्या अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन मदनचे जाधव साहेब नक्की त्यांच्यावरती मोठी जिम्मेदारी जबाबदारी अध्यक्ष आहेत या असोसिएशनचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ही स्पर्धा जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली वेळेवरती सर्व संघ उपस्थित राहिले चाळीस संघ स असोसिएशनचे खेळले त्या चाळीस सर्व चाळीसच्या चाळीस संघनायकांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी चांगला सहकार्य केला या स्पर्धेसाठी वे कमी का सामन्याला सुरुवात करायची आपल्याला प्लीज या दरम्यान पुन्हा एकदा हा पूल करण्याचा प्रयत्न होता बघा दरम्यान जागेवरच थांबला था? आहे आउटफील्ड कुठे कुठे खराब आहे असं होत असतं सन्माननीय विकी पाटील यांच्याकडनं आम्हाला पुरस्कृत झाले ट्रॉफ्या आमचे ट्रॉफी स्पॉन्सर विकी पाटील यांचं शुभागमन झाले त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे त्यांनी आम्हाला ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्या आहेत सर्व देणगीदारांचा दात्यांचा आम्ही मनापासून आभार ज्यांनी आम्हाला ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्या तर सर्वांचं मनापासून आभार सर्वांचंच नक्कीच योगदान या स्पर्धेसाठी काही आमच्या पुरस्कृत्यांनी आम्हाला चेंडूची देखील व्यवस्था करून दिली काही पुरस्कर्त्यांनी आम्हाला पिण्याची पाण्याची व्यवस्था करून दिली सर्वांचं मनापासून आभार या दरम्यान मि सामिंग फटका जेलची संधी नक्कीच आहे तिकडे फिल्डर उपस्थित आहेत या मॅच महत्त्वाची महत्वाची विकेट परतावा लागेल सागरला देखील मैदानाच्या बाहेर माउली स्पोर्ट्स आमने टीमला लागणारा भरपूर मोठा धक्का फलंदाज बाद नवीन फलंदाज मध्ये आलेत अरुण जे सलामीला येत असतात मग तर रणनी ते आपल्याला इथनं वेगळी पाहायला मिळते आता मत ते पाचव्या क्रमांकावरती आलेत हा षटक आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज योग्यच चांगला फटका आहे तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे तिथे बघतो आपण आउटफील्ड पुण्यात रुशी करावे मग तर चेंडूची असून फेक केले जाईल तोपर्यंत मी दिला दोन दावा आणि दोन दावेच्या मदतीने संघाची धावसंख्या संख्या दोनच जाते पुढे धावपलक आपल्याला दहा वरती पाहायला मिळतोय वन झिरो दहा धावा दहा पलकावरती ऑलरेडी क्रिकेट संघ भावाले ए संघ क्वालिफाय झालाय ग्रँड फिनाली मध्ये मेगा फायनल मध्ये इतन कुठला असेल अमने की भावाले स्टेप आउट झाले चेंडू चांगला आहे डॉट चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम दहा अजून एक चांगला शेंडू गती कमी केली योगेशनं काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मी तर विकेट टू विकेट गोलंदाजी तुमच्याकडे वेगच असून चालणार नाही तुमच्याकडं चेंडू वेगळी टाकण्याची कळा असणं गरजेचं आहे फलंदाज एक्झॅक्टली कुठे शपथ झाला कुठला कशा वेळेस कुठला शेंडू टाकायचा आहे याचा चांगला अभ्यास असणं गरजेचं आहे मी तो परफेक्ट अभ्यास केला मैदानाच्या मध्ये योगेशनं गती कमी आहे फटका हवे हवेत खेळत मी सामिंगे तिकडे फिल्डर उपस्थित नाही चौकाराची नितांत गरज होती मात्र हा चौकार आलाय चार धाबा गुड इज ए वसीम आपण संपर्क साधायचे लगेच कॉमेंट्री बॉक्सशी दोन वर्षा केसं संघाची धावसंख्या के आपल्याला पाहायला मिळते चौदा वरती सात पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते चौदा धावा विकेश अंतिम षटकामध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील या षटकामध्ये पंधरा ते वीस धावा बोंदण्याचा प्रयत्न असेल मात्र जी सुरुवात केली मैदानाच्या बजरंग भावाले संघानं इतना जास्त जास्त मात्र इतना विकेट टिकीन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल पुन्हा एकदा विकेश विकेश मुकादम फिल्डिंग मध्ये चेंजेस बदलाव आपल्याला पाहायला मिळत आहेत चला फास्ट स्पीडअप प्लीज स्पीड अप करा आपण मॅचला सन्मान्य जी मेहर यांना विनंती करतो की आम आपण आमच्या व्यासपीठावरती यावं आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे सन्मान्य गणेश मेहर यांना विनंती करतो की आम आपण आमच्या व्यासपीठावरती यावं आपलं हार्दिक स्वागत आहे विकेश मुकादम मुकादम अंतिम षटकामध्ये अरुण आहे साकिंगला अपस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल एक धाव मी एक्स्ट्रा एक्स्ट्राच्या मदत दिना संघाची धावसंख्या एक ना पुढे जाते धावपालक आपल्याला पाहायला मिळतो या दरम्यान पंधरा वर्ष दोन ओव्हर मध्ये चौदा होत्या विकी यांचं देखील शुभागमन झाला विकी या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मुकादमचा हा चेंडू या दरम्यान खूप चांगला फटका डीप मध्ये स्लीपर कव्हरला फिल्डर उपस्थित नाही दूरवर नाही येतील चेंडू उचलून फेक करणार आहेत दोन धावा मिळतील चांगलं कॉर्डिनेशन दोन डाव्याच्या मदतीने संघ पोचला आहे सतरावरती षटक्यादरम्यान अंतिम षटकाला झाली सुरुवात अजूनही पाच चेंडू शिल्लक आहे त्या पहिल्या डावातील विकेश मुकादमसह आपल्याला अंतिम षटक पाहायला मिळतो पहिले षटक टाकलं होतं सूरज त्यांनी फक्त सहा धावा खर्च केला योगेशनं चांगली गोलंदाजी केली त्याने धावा खर्च केला आठ एक विकेट घेतली विकेश मुकादम ओव्हर द विकेट ना आक्रमण करण्याचा प्रयत्न मग चेंडू चांगला आहे हा पाम फुलचा हा फटका डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत खराफ फिल्डिंग दुसरा दावेचा प्रयत्न वेगाने केला दोन दावा कंप्लीट आणि या दोन दावेच्या मदतीनं संघाची दाव संख्या आपल्याला पाहायला मिळते एकोणावीस वरती चला प्राण्यांना देखील स्पर्धा बघायच्या आहे प्राणी देखील मात्र या स्पर्धेचा आनंद घेत असताना संघाची दाव संख्या एकोणावीस मुकादम ओव्हर द्यावेळे हा फटका वेळ मिस्तामिंग ए शॉट जेलची ची संधी सूरज पोहोचणार का यस पोहोचलेत जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत्या आणि अशा कॅच जेण्यासाठी तर मात्र जाणलं जातं सूरज केनेला अजून एक मोठा धक्का फलंदाज फलंदाजबाद जबरदस्त ही साऊंड सर्व्हिस आपल्याला पाहायला भेटली सुंदर आमच्या आवाजाची त्यांनी काळजी घेतली सर चार दिवस सुंदर सॉंग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले डीजे मास्टरचा मनापासून आभार पूल करण्याचा प्रयत्न हा पण पूलचा पुण्याचा फटका आहे लॉंगला तिथे फिल्डर उपस्थित आहेत फिल्डिंग सुंदर झाली आहे एकच मेल सिंगल डबल एक मोठी धावसंख्या बनू शकत नाहीये त्याचं कारण आपण बघतोय सकाळपासून मैदानाच्या मध्ये माऊली स्पोर्ट्स आमने हा संघ खेळतो आणि आता माझं फ्रेश आदरम्यान आलेत मैदानाच्या आतमध्ये उतरलेत हे सर्व फिल्डिंग करणारे खेळाडू हा एक प्लस पॉइंट भावा या टीमचा नक्कीच असू शकतो सकाळपासून क्रिकेट खेळणं आणि कंटिन्यू मॅचेस जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करून कंटिन्यू खेळणं एवढं सोपं नसतं त्यासाठी एनर्जी लागते त्यासाठी तुमचा फिटनेस असणं खूप गरजेचं आहे विकेश मुकादम षटकातील पुढचा चेंडू यावेळेस सहा फटका मिस मिस्तामिंग जेलची संधी आणि जेल बात के हाडू होतील बात कॉलिंग नव्हती तरी देखील मात्र झेल पकडला गेला अजून एक फलंदाज फेल चांगलं क्रिकेट संघाची धावसंख्या वीस आहे फक्त आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे विकेश द विकेट ना हवे सहा फटका हवे ते मेसामिंग अजून एक विकेट आली अजून एक फलंदाज बाद वेळ कमी आहे वीस धाबा बनवला पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना दरम्यान माऊली स्पोर्ट्स सामने टीम न एकवीसचं टार्गेट आहे तर अजिबात वेळ न घेता जय बजरंग भावाले संघ आपले दोन सलामी फलंदाज पाठवायचे आहेत आणि जय बजीरंग भावाले ए टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण रिपोर्ट करायचा आहे आपण लगेचच या नंतर ग्रँड फिन आले अर्थातच मेगा फायनल शेडत त्याचा आपण टॉस करू तर लगेचच आपण संपर्क साधायचा आहे टार्गेट जास्त मोठं नाही आहे टार्गेट या मॅचमध्ये आहे फक्त एकवीस या धावांच मॅश लावली सुरुवात कॉमेंटरी बॉक्समध्ये नक्कीच आपण करूया पुन्हा एकदा बदल ऐकूया असे करत त्यांचा आवाज बहुत बहुत शुक्रिया राहुल भोईर स्वागत सभी दर्शकों का एक बार फिर से स्वर्गीय नामदेव पाटिल मेमोरियल कप 2021 हज़ार इक्कीस बाबगांव में दर्शक काफ़ी अच्छी संख्या में मौजूद है यहाँ पर बाबगांव देवरुंग में छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर और कई सारे दर्शक ऑनलाइन भी हमारे साथ जुड़े हुए हैं सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत 21 रनों का मात्र टारगेट है फाइनल में पहुंचने के लिए जय बजरंग भावाली टीम के सामने माउली स्पोर्ट्स सामने टीम ने पहले बल्लेबाजी की टॉस हारने के बाद और बल्लेबाजों ने थोड़ा निराश किया गेम प्लानिंग थोड़ा गलत कहीं ना कहीं देखने को मिला अरुण के बहुत अच्छे टच में थे ओपन कर रहे थे लगातार अच्छी शुरुआत दे रहे थे लेकिन उनको थोड़ा पीछे रखा गया बल्लेबाजी में पाँचवें नंबर पर आए अरुण इस मैच में रणनीति थोड़ी समझ से परे थी शायद ये भी कहीं ना कहीं माउली के कैप्टन के और उनके टीम मैनेजमेंट के मन में शायद चल रहा होगा कि सूरज के ने बहुत अच्छे फॉर्म में है पहला ओवर करेंगे विकेट शायद उनको नहीं देना चाहते थे लेकिन जो कुछ भी था कहीं कही ना कहीं प्लानिंग थोड़ी गलत रही है लेकिन अब बॉलिंग में अच्छा करना होगा मैच को जीतने के लिए इक्कीस का टारगेट सलामी बल्लेबाज निखिल और योगेश पहला ओवर लेकर सागर फलोरे गंदमों का इस्तेमाल निकल के माला मारा है बहुत अच्छा शॉट इनफील्ड के ऊपर से कम से कम दो रन जरूर मिलेंगे जी हाँ आगे निकले थे हालांकि गेंद के पिच तक पूरी तरह से नहीं थे लेकिन फिर भी इन फील्ड को क्लियर करने में कामयाब रहे बल्लेबाज निखिल आवश्यक रन रेट केवल सात रन प्रति ओवर का है छोटा टारगेट है लेकिन मैच बहुत बड़ा है क्योंकि फाइनल में पहुंचने के लिए संघर्ष हो रहा है सेमीफाइनल मुकाबला है ऐसे में उम्मीद की जा सकती है कि आमने के गेंदबाज पलटवार करेंगे ओ बढ़िया गेंद जोरदार अपील पैर पर लगी गेंद गेंद गैप में जा रही है बैकवर्ड ऑफ द पॉइंट डीप में नवनाथ गेंद का पीछा करते हुए और इससे पहले कि उठाकर फील्ड करेंगे थ्रो करेंगे दो रन अच्छी गेंद थी लेकिन एक सही फैसला अंपायर भाऊ पाटिल का क्योंकि नियमों के अनुसार जब ऑफ स्टम्प के बाहर बल्लेबाज होता है और स्ट्रोक खेलने की उसकी कोशिश होती है यानी कि वो स्ट्रोक ऑफर करता है और गेंद पैर पर लगती है भले ही वो स्टम्स की तरफ जा रही हो आउट नहीं दिया जा सकता है एलबीडब्ल्यू के रूप में सही फैसला इस बार भी में ड्राइव किया है निखिल ने दो रन किया इस बार मिलेंगे ओहो ये दबाव नज़र आ रहा है अब हमने के फील्डर्स पर कप्तान सत्यम दलवी द्वारा गलती दो रन पूरे एक रन जहाँ पर होना चाहिए था वहाँ पर दो रन सत्यम ने हालाँकि आउटफील्ड में बहुत बढ़िया फील्डिंग की अपनी टीम के लिए अच्छे अच्छे कैचेस भी लिए हैं आज के दिन के खेल में लेकिन सेमीफाइनल का कुछ ज़्यादा ही दबाव नज़र आ रहा है स्कोर हुआ है छह रन इस बार मिस टाइम स्ट्रोक कैच का मौका है फील्डर गेंद के नीचे आसान सा कैच पहले विकेट का पतन होता हुआ विकेट की सख्त जरूरत थी माउली स्पोर्ट्स आमने टीम को निखिल आउट होकर पेवेलियन में लौटे हैं कदमों का इस्तेमाल किया था लेकिन अच्छी गेंदबाजी और शुरुआत से ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं सागर फ्लोरे इस ओवर में फील्डर्स का उतना साथ नहीं मिला था शुरुआत में लेकिन एक अच्छा कैच इस दफ़ा आपने देखा कवर्स की दिशा में नए बैट्समैन आए हैं सूरज किने इन फॉर्म बल्लेबाज़ इन फॉर्म खिलाड़ी और अब स्ट्राइक बायात के बैट्समैन योगेश के पास योगेश ने भी अच्छी बल्लेबाजी की है इस टूर्नामेंट में तो ये दोनों भी महत्वपूर्ण बल्लेबाज है कि इस दोनों को जल्द से जल्द यदि आउट करने में कामयाब होते हैं गेंदबाज तो ये मैच काफी रोमांचक हो सकता है बल्ले ड्राइव किया है ऑन साइड में टक करते हुए फील्डर मौजूद है आउटफील्ड में एक ही रन लेने का अवसर स्कोर आगे बढ़ता हुआ जय बजरंग वाली टीम का सात रन एक विकेट के नुकसान पर अभी भी एक गेंद इस ओवर में शेष है बहुत अच्छा संघर्षजनक क्रिकेट आज पूरे दिन भर देखने को मिला है ना सिर्फ आज बल्कि पूरे टूर्नामेंट में सभी चार दिन जो टीमें खेली है बहुत ही ज़बरदस्त मनोरंजन इस स्वर्गीय नामदेव पाटिल मेमोरियल कप 2021 में, में दर्शकों का हुआ है सूरज के ने फील्डिंग का मुआयना करते हुए उनके लिए ऑन साइड में शॉर्ट फाइनल एक मिड विकेट सर्कल के अंदर लॉन्ग ऑन है डिप स्क्वेरिश मिड विकेट रखा गया है लेकिन गेंद ऑफ साइड में वाइड यॉर्कर धकेला है गेंद को शॉर्ट कवर में और तेज सिंगल बढ़िया गेंदबाजी और बढ़िया क्रिकेट देखने को मिल रहा है अच्छा ओवर समाप्त होता हुआ सागर का एक ओवर की समाप्ति स्कोर आठ रन एक विकेट के नुकसान पर लक्ष्य है इक्कीस रनों का बचे हुए दो ओवर्स में मात्र तेरह रनों की जरूरत है देखने में तो आसान लगता है ये लक्ष्य लेकिन हम कई बार देख चुके हैं खासतौर तो पर क्वार्टर फाइनल सेमीफाइनल के जो बड़े मुकाबले होते हैं कई बार बल्लेबाज इतने दबाव में आ जाते हैं कि छोटे छोटे टारगेट भी अचीव नहीं कर पाते हैं हालांकि दो बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है क्रीज पर विकेट्स काफ़ी हाथ में है तो ये एक बहुत बड़ा प्लस पॉइंट है कहीं ना कहीं जय बजरंग भावाले ए टीम के लिए लेकिन आमने टीम के गेंदबाजों ने भी ऐसे लगता है कि कमर कस लिया है जिस तरह से सागर ने नियंत्रित गेंदबाजी की बिल्कुल भी जगह नहीं दी हाथ खोलने के लिए बल्लेबाजों को बहुत अच्छी गेंदबाजी रही सफल भी साबित हुए एक विकेट भी चटकाया है उन्होंने फिर सजाना है तुरंत प्लीज़ समय के मामले में सहयोग करें इस मैच की विजेता टीम फाइनल मुकाबला खेलेगी जय बजरंग भावाले ए टीम के विरुद्ध क्या वो फाइनल मुकाबला भावाले बनाम भावाले होगा या फिर फिर से हमें देखने को मिलेगा भावाले बनाम आमने थोड़ी देर में ये जो सवाल है इसका जवाब हमें मिल जाएगा पंकज दलवी के हाथ में गेंद पिछले मैच में तीसरा ओवर किया था इस मैच में दूसरा ओवर उनको दिया गया है पावर प्ले की समाप्ति हो चुकी है फील्डिंग को खोल दिया है माउली स्पोर्ट्स के कैप्टन सत्यम दड़वी ने स्ट्राइक सूरज के पास पुल टॉस ड्राइव किया एक्स्ट्रा कवर के ऊपर से जबरदस्त स्ट्रोक चार रन पंकज के साथ ये समस्या रही है कि जब भी वो ओवर की शुरुआत करते हैं पहली गेंद थोड़ी ढीली डालते हैं हमने कई बार देखा उनको पिछले मैच में भी वाइट से शायद उन्होंने शुरुआत की थी चौका उस पर चला गया था इस बार फुल टॉस से शुरुआत पूरा फायदा उठाया सूरज ने और रिवर्स खेलना चाहते थे इस बार गति ज़्यादा नहीं थी शायद थोड़ा जल्दी खेल बैठे डॉट बॉल की समाप्ति अच्छी वापसी ये देखते हुए कि थर्ड मैन का जो खिलाड़ी है सर्कल के अंदर स्कोरिश थर्ड मैन है उसके ऊपर से खेलना चाहते थे पीछे बाउंड्री पर कोई फील्डर नहीं है लेकिन चूक गए स्कोर 12 रन एक विकेट के नुकसान पर मात्र 9 रन चाहिए यहाँ से मैच को जीतने के लिए 10 गेंदे शेष है पलटा जरूर आप भारी कह सकते हो मावाली टीम का ओ, फिर से बल्ले पर ले नहीं पाए हैं एक और डॉट गेंद अच्छी वापसी कर रहे हैं पंकज दड़वी पहली गेंद जरूर उनकी थोड़ी ढीली रहती है लेकिन धीरे धीरे रिदम में आते हैं बहुत ज़्यादा प्रयोग वैसे अपनी बॉलिंग में करते नहीं है चीज़ों को ज़्यादातर सिंपल रखने की कोशिश होती है बेसिक्स को स्टिक करते हुए गेंदबाजी करने का प्रयास रहता है उनका अच्छा हायाम बॉलिंग एक्शन है उनका इस बार हैमट किया है बल्ले के बीचों बीच लेकर डीप एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर के लिए मशक्कत है वहाँ पर दूर से पहुँचे खिलाड़ी सफाई से पहले रोक नहीं पाए थे जिसके चलते दो रन सूरज के ने पूरे टूर्नामेंट में छाए हुए हैं इस टूर्नामेंट में अच्छे क्लासिकल शॉट्स लगाए उन्होंने बड़े बड़े हिट्स भी लगाए हैं काफ़ी रनस बनाए हैं इस टूर्नामेंट में काफ़ी विकेट्स लिए हैं फील्डिंग लाजवाब रही है दो रनों से स्कोर बढ़ता हुआ चौदह पर अब मात्र सात रन चाहिए आठ गेंदे शेष है अपनी टीम को लगातार अब डॉट गेंदों की ज़रूरत है या फिर विकेट्स लगातार गुच्छों में मैं समझता हूँ विकेट्स निकालने होंगे बहुत अच्छा क्रिकेट छोटी बैकलिप का उपयोग करते हुए दो रन फिर से शायद ले जाएंगे बहुत ही शानदार बल्लेबाजी सूझबूझ भरा क्रिकेट सूरज कीणी द्वारा देख लिया था उन्होंने कि ऑफ साइड में एक्स्ट्रा कवर की तरफ कोई खिलाड़ी सर्कल के अंदर नहीं है ज़्यादा जोर से नहीं खेला था कि जो डीप में खिलाड़ी है उन तक गेंद ना पहुँचे और पहुँचे भी तो धीमी गति से पहुँचे और दो रन लेने का मौका बने और दो रन आखिरकार पूरे करते हुए मैच की सिचुएशन को देखते हुए बल्लेबाजी की जा रही है स्कोर सोलह पर पहुँचता हुआ टारगेट इक्कीस का यानी कि आप केवल पाँच रन चाहिए सात गेंदे शेष है जय बजरंग भवाली टीम धीरे धीरे ऐसे लग रहा है कि फाइनल का जो द्वार है उसको खोल रही है अब तो ऐसा आलम है कि एक बड़ा हिट और मैच फिनिश हो सकता है लेकिन क्या बड़े शॉट के लिए जाएंगे जी हाँ कोशिश की है इस बार टॉप एज फील्डर बहुत दूर नो मैं गेंद बैकवर्ड लेग की तरफ डीप में कीपर जरूर कोशिश कर रहे थे लेकिन उनके लिए उतना मौका नहीं था दो रन एक बार फिर से अच्छी गेंद जरूर थी लेकिन थोड़ा सा किस्मत का सहारा मिलता हुआ सूरज केणे को लगातार दो दो रन पिछली तीन गेंदों पर दो ओवर का खेल अब जाकर पूरा होता हुआ और कहीं ना कहीं जीत की दहलीज पर इस समय जय बजरंग भावाले स्कोर हुआ है 18 रन मात्र एक विकेट के नुकसान पर आखिरी ओवर में सिर्फ तीन रनों की जरूरत इसके बाद फाइनल मुकाबला बहुत अच्छी संख्या में दर्शक मैदान के इर्द गिर्द बिल्कुल सफल टूर्नामेंट यह रहा है ओमसाई आम ने लोनार क्रिकेट एसोसिएशन का इस नए सीजन का पहला टूर्नामेंट और इसका सारा श्रेय जाता है मेहर इलेवन बापगाव टीम को मिस्टर बाला मेहर मिस्टर गुरुनाथ मेहर और उनकी पूरी टीम को छः गेंदे तीन रन माउली स्पोर्ट्स का आज का दिन रहा है इसमें कोई शक नहीं है आज का जो ग्रुप था दस टीमों का उसमें उन्होंने टॉप किया सेमीफाइनल में पहुंची ये टीम लेकिन सेमीफाइनल में बल्लेबाजों ने थोड़ा सा दगा जरूर दिया है मैच अभी भी ख़त्म तो नहीं हुआ है लेकिन जी हाँ ये मुकाबला ज़्यादातर हम देखें तो भावाले के पक्ष में झुका हुआ है आखिरी ओवर की जिम्मेदारी किरण के कंधों पर है छह गेंदों में तीन रन बचाने हैं योगेश के पास स्ट्राइक ग्लांस किया खूबसूरती के साथ खेल दिया फाइन लेग बाउंड्री के बाहर गेंद जाएगी जी हाँ, चार रन और इसके साथ ही यह मुकाबला सेमीफाइनल मुकाबला जीत लिया है जय बजरंग भावाले टीम ने हार्दिक हार्दिक अभिनंदन जय बजरंग बावाले और अब फाइनल मुकाबला जिसकी कहीं ना कहीं हम चर्चा भी कर रहे थे शुरुआत से कि